चहाचा व्यवसाय यस टी नाव जरी नवीन असलं तरी व्यवसाय हा जुनाच आहे पण चव मात्र अफलातून आहे। आम्ही घेऊन आलो आहोत तरुणाईसाठी एक आकर्षक ऑफर, एक अशी फ्रँचायझी ऑफर जी तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल। आमच्या ऑफर अंतर्गत पहिल्या 30 आउटलेट बुकिंग वर 15 जणांना प्रत्येकी एक तोळा सोने लकी ड्रॉ द्वारे दिले जाईल, म्हणजेच दोघांपैकी एकास नक्की सोने मिळण्याची संधी आहे ना। सोन्याहून पिवळी ऑफर, मग विचार कसला करताय? आजच कॉल करा आणि आपली फ्रँचायझी बुक करा। काल सन्माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आणि आश्चर्य वाटलं की 25 वर्षानंतर सन्माननीय दादांना आठवण झाली की बाबरी मशीद कुणी पाडली। आणि असं म्हणतायत ते की ती बाबरी मशीद पडली त्यावेळी शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचा काही संबंध नव्हता। मग दादा कुणाचा संबंध होता? तुमचा स्वतः होता संबंध, तुमचा भाजपच्या नेत्यांचा होता। त्यावेळी पडली, त्या पडल्यानंतर तुमच्या काही वरिष्ठ भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलं की त्याचा आमचा काही संबंध नाही आहे। आणि त्यावेळी देशात एकमेव मायकलाल असा होता की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचं नाव आहे, ते म्हणाले होते की ह्या माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी मशीद पाडली असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे। हे तुम्ही विसरू नका, धर्माधर्मात ते निर्माण करायची, ह्या 25 वर्षानंतर तुम्हाला बाबरीची आठवण आता का झाली तर धर्माधर्मात ते निर्माण करायची, बेरोजगारीचे विषय आहेत, महागाईचे विषय आहेत आणि मग लोकांचं मन विचलित करायचं आणि काय तर असे विषय काढायचे, ह्या दादांचा जुना ही पद्धत, दादांची जुनी पद्धत आहे। आता माझा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेबांना आहे की तुम्ही आता दादाचं स्पष्टीकरण करा की दादा खरं बोलतायत की खोटं बोलतायत, तुम्ही हे स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे। आणि शिवसेना प्रमुखांचा अपमान हा कुठलाही शिवसैनिक या महाराष्ट्रात सहन करणार नाही। तुमच्या नेत्यांबद्दल कोण बोलल्या तर तुम्हाला राग येतो, तुम्ही सहन करत नाही। त्याच पद्धतीतून आम्ही शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा आणि उद्धव साहेबांचा अपमान कदापिही सहन करणार नाही।